आजम साहेब आणि व्यासपीठातील सर्व मान्यवर आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि त्यांनी देशमुख सरांचा रेफरन्स दिला. बेसिकली कुठलेही पुरस्कार किंवा मुलाखत वगैरे ह्या गोष्टी तसा मला फारशा आवडत नाही आहे. आपल्या कामात बिझी राहिलं आणि त्या कामातून जे लोक आपल्या जवळ येतात आणि ज्या लोकांना त्या मार्गदर्शनाची गरज असते त्या आपोआप घडून जातात असं थोडंसं माझा संकल्प होता. पण देशमुख सरांचं नाव सांगितल्यानंतर मी त्यांना लगेच होकार दिला, कारण देशमुख सरांच्या बरोबर मी बरीच वर्ष झालं काम करतो. समाजात जे जे लोक शाश्वत काम करतात त्या सगळ्या लोकांच्या बरोबर मला काम करायला नेहमीच आवडतं. आणि त्यामुळं ज्यावेळेला युवराज सरांनी मला विचारलं त्यावेळेला मी सरांचं नाव सांगितल्यानंतर लगेच त्यांना होकार दिला. तर मी एका सामान्य कुटुंबातून शिक्षण घेऊन एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करून आज मी फाईव्ह स्टारमध्ये माझा स्वतःचा उद्योग आहे. त्याचबरोबर बऱ्याच एन्ड्युरन्स गेममध्ये अल्ट्रा मॅरॅथॉन किंवा ट्रायथलॉनमध्ये इंडियन आयर्नमॅन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. बऱ्याच सामाजिक कामातही मी असतो. तर ह्या गोष्टी मला कशा करता आल्या आणि तिथंपर्यंत मला कसं पोचता आलं ह्यावेळेला ज्यावेळेला मी विचार करायचो तर काही फार वेगळ्या गोष्टी मी केल्या असं नव्हतं. पण लहानपणापासून ज्यावेळेला माझे जे मित्र होते ते मित्र ज्या कुटुंबातले होते त्या कुटुंबामध्ये वाचन संस्कृती होती, म्हणजे वाचन होतं, शिक्षणाचा त्यांच्यात बेस होता. माझ्या घरी तसं फारसं शिक्षणाचा बेस नव्हता, पण त्यांच्याबरोबर मी एवढी चांगली माझी मैत्री होती की आम्ही सकाळपासून संध्याकाळबरोबर नेहमी त्यांच्याबरोबर असायचो. आणि त्यांचे वडील, त्यांचे काका कशाप्रकारे त्यांचं वाचन असतं किंवा कशाप्रकारे त्यांनी त्यांचं लाईफ घडवलं हे लहानपणापासून मला बघायला मिळालं, तसे मित्र मिळाले आणि त्याच्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि ज्यावेळेला त्या गोष्टी मला समजायला लागल्या की बाबा आपल्याला जर काही करायचं असेल किंवा काय घडायचं असेल तर चांगली पुस्तकं आणि चांगले लोक हे आपल्याला त्या पोझिशनपर्यंत किंवा त्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात. आणि हा आदर्श मला खूप लवकर मिळाला. मी अगदी 10वीला असताना देखील अगदी मृत्युंजय ययाती कादंबरी वाचली, त्यानंतर विवेकानंद यांना, महात्मा गांधींना वाचलं, अब्दुल कलामना वाचलं आणि सुरुवातीच्या माझ्या लाईफमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांच्या ॲटोबायोग्राफी मी वाचल्या आणि जीवनातली काही तत्वं होती ती फिक्स झाली. आणि हे लोक ज्या कंडिशनमधून पुढे गेलेले आहेत त्या कंडिशनचा फेस केल्यानंतरच ती लोक एवढी मोठी झालीत आणि कुठल्या प्रकारचा आदर्श त्यांनी जीवनामध्ये उतरवला आहे हे मला त्यावेळेला समजलं. आणि तिथून पुढे मग फारसा कधी मला अडचण आली नाही. खूप साऱ्या गोष्टी होत्या स्ट्रगलिंगमधल्या, पण त्या स्ट्रगल वाटल्याच नाही, कारण ज्या ज्यावेळी मला ह्या अडचणी यायच्या त्या त्या आदर्श लोक जे होते त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी आल्याच होत्या. त्यामुळे आपण काही वेगळं करत नाही, आपलं जे पाऊल पडतं ते त्या दिशेनेच पडतं असा नेहमी मला आत्मविश्वास वाटायचा. आणि त्यातूनच मग एक एक गोष्ट घडत गेली. मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर L&T सारख्या मोठ्या कंपनीमध्ये जॉबला लागलो. तिथलं 2-3 वर्ष जॉब केल्यानंतर छोट्या कंपनीमध्ये एक्सपिरियन्स घेतला. आणि ज्यावेळेला मी L&T होतो त्याच्या आधी माझं वाचन शिव खेरा, रॉबिन शर्मा हे जे मॉडर्न लेखक आहेत ज्यांनी बऱ्याच जणांचं आयुष्य घडवलं त्यांचं वाचन झालं. आणि एक इन्सिडन्स असा झाला की विवेकानंदांचं वाचन करायचं म्हणजे ते खूप डीप आहे आणि ते एवढं क्लिष्ट आहे की आपले अजून त्यापर्यंत आपण पोहोचलेलो नाही असं मला वाटायचं नेहमी. आणि ज्यावेळेला मी L&T मला एक टास्क दिली होती की इंडियन ऑइलचा एक मोठा रिॲक्टरच्या बाबतीत काही थोडे कॉम्प्लिकेशन होते ते सोडवण्यासाठी मला पाठवलं होतं आणि माझं हार्डली एज त्यावेळेला 23 वर्ष होतं. आणि जाताना थोडंसं त्या जे काही काम होतं त्याचा अभ्यास झाला माझा. 2-3 तास 36 तासाचा प्रवास होता आणि ज्यावेळेला मी उतरलो ट्रेनमधनं तर तिथे सगळी विवेकानंदांचीच पुस्तकं होती, कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग, भक्तियोग वगैरे. आणि मग ती पुस्तकं विकत घेतली वाचायला दिसत तर त्यावेळेला मी कर्मयोग वाचला आणि त्यापासून मग ते आणि समजला मला, कारण त्याच्या आधी माझं बऱ्याच जणांचे आत्मचरित्र आणि नवीन मॉडर्न फिलॉसॉफर आहेत त्यांचं वाचन झाल्यामुळं ती वाचण्याची बैठक चांगली बसली. आणि ज्यावेळेला मी परत आलो त्यावेळेला L&T सारख्या एवढा ड्रीम जॉब होता तरी देखील मी 15 दिवसात बॉसला सांगून माझं रिझाईन केलं. आणि त्यावेळेला मी माझ्या लाईफमध्ये मला काय काय करायचं आहे 2003 ची गोष्ट होती ती पूर्ण डायरी लिहून काढली आणि त्यानंतर हा प्रवास चालू झाला. सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला बऱ्याच वेळा ज्यावेळेला आपण पुस्तकं आणि चांगल्या लोकांची संगत करतो
त्या लोकांच्यामुळे आपण आपलं आयुष्य घडवू शकतो आणि आपल्या आपण घडवलेल्या आयुष्यातनं अनेक लोकांना प्रेरणा देऊ शकतो. हेच आणि ह्याचाच बेस वाचन कट्टा हा त्याचा बेस आहे. लोकांना मॅक्झिमम वाचायला प्रवृत्त करावं. आजकाल सोशल मीडिया आणि टी व्हीमुळं खूप लोक एंगेज असतात आणि वाचनाची लोकांची बैठक थोडी कमी आहे. आणि जे वाचतात ते जे काही सोशल मीडियावर वाचतात त्याची लिंक नसते की आज काहीतरी तत्वज्ञान वाचलं तर उद्या वेगळंच असतं आणि त्या सगळ्यांच्या कन्फ्युजनमध्ये आपली पर्सनॅलिटी किंवा आपलं जे काही बेस आहे तो घडत नाही. त्यामुळं आज देखील एक कंटिन्युअस वाचन आणि एका ठराविक बैठक असलेलं वाचन हे खूप आवश्यक आहे. त्यामुळं मी माझ्या घरी देशमुख सरांनी ज्यावेळेला भेटले मला अर्धा वर्षापूर्वी त्यावेळेस ते टी व्हीविषयी एवढं बोलायचे तर मी त्यानंतर आल्यानंतर घरातले टी व्ही बंद केली. माझ्या अर्धा वर्ष घरी माझ्या टी व्ही नाही आहे आणि टी व्ही नसल्यामुळे वाचन खूप चांगलं होतं आणि ह्या वाचनाच्या बेसमुळेच बऱ्याच गोष्टी मला हे करता आल्या माझ्या लाईफमध्ये. आणि आज माझे फाईव्ह स्टारमध्ये माझी इंडस्ट्री असेल, माझे स्वतःचं वैयक्तिक फिजिकल फिटनेस असेल आणि माझं मित्र परिवार सामाजिक कार्य ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही बेस असेल आणि ज्या गोष्टी मला अचीव करता आल्या ह्याचं जे काही सगळं श्रेय आहे ते माझ्या आतापर्यंत मला जी चांगली लोकं भेटली, चांगली पुस्तकं भेटली हाच आहे. आणि हेच मला इथं तुम्हाला सांगायचं आहे. मला आज इथं या व्यासपीठावर बोलून तुम्ही मला सन्मानित केलं आणि मला इथं 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद मोहित सर. कोल्हापूरच्या अतिथी यशस्वी उद्योजक माननीय पूरक माळी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत.